बहुजन महामानवांची जिथं जिथं हत्या झालेली आहे तिथं शब्द हत्या असाच वापरला पाहिजे खून असाच वापरला पाहिजे वध शब्द वापरणे म्हणजे ज्याची हत्या झाली तो दुष्ट होता तो वाईट होता हे सिद्ध करणे आणि ज्यानं हत्या केली त्याचं उदात्तीकरण करणे हा शब्दातून या देशामध्ये आतंकवाद मनुवाद रुजवण्याचं कार्य होत आहे बांधवांनो सर्वांना सस्नेह जयजी जाऊ मी डॉक्टर बालाजी जाधव संभाजी ब्रिगेडचा प्रदेश संघटक आहे आज आपणासमोर येण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलेलं मराठी विश्वकोश खंड जो आहे त्यामधून गांधीजींच्या हत्येबद्दल वापरण्यात आलेला गांधीवध हा शब्द आता वगळण्यात येणार आहे तर बांधवांनो आपण सर्वांना माहीत आहे की या देशामध्ये जो मनुवाद आहे जो जातीवाद आहे तो इतक्या खोलपर्यंत रुजलेला आहे की मराठी भाषेमधले भरपूर असे शब्द आहेत ज्याच्यामधून मनुवादाचा जातीवादाचा आम्हाला सातत्यानं वास येत असतो आणि म्हणून चळवळीमध्ये काम करत असताना आम्हाला इतकं जागरूक असायला पाहिजे आम्ही इतकं जागरूक राहायला पाहिजे की कोणत्या शब्दाचा अर्थ काय होतो याचा सुद्धा आम्हाला विचार करता आला पाहिजे एक शब्द आहे वध ज्या ज्या वेळेस गांधीजींच्या हत्येचा संदर्भ येतो त्या त्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अलीकडच्या काळामध्ये भाजपच्या लोकांकडून आणि मनोवादी मानसिकतेच्या लोकांकडून गांधीजींच्या हत्येसंदर्भामध्ये गांधीवध असा शब्द प्रयोग करण्यात येतो परंतु बांधवांनो वध आणि हत्या याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे हत्या म्हणजे या देशामध्ये एखाद्या सज्जन माणसाची सुद्धा हत्या होऊ शकते परंतु वर या शब्दाचा अर्थ आहे आपण लहानपणापासून श्रीकृष्णाच्या कथा ऐकलेल्या असतील आपण लहानपणापासून रामाच्या कथा ऐकलेल्या असतील रामायण असेल महाभारत असेल हे आपण सर्वांनी वाचलेलं ऐकलेलं पाहिलेलं असेल ज्या ज्या वेळेस एखादा राक्षस ज्या ज्या वेळेस एखादा वाईट वृत्तीचा व्यक्ती धर्मावर आक्रमण करायचा सामान्य लोकांवर आक्रमण करायचा त्या त्या वाईट शक्तीचा नाश केल्या जायचा त्याला वध असं म्हटलं जातं उदाहरणार्थ कृष्णानं कंसाचा वध केला असा शब्द प्रयोग केला जातो परंतु वध या शब्दाचा अर्थ असा आहे ज्यानं मारलं त्याचं उदात्तीकरण करणे आणि जो मेला तो दुष्ट होता असा शब्दाचा अर्थच त्या शब्दामध्ये अभिप्रेत असतो आणि म्हणून बांधवांनो हा जो शब्द आहे हा अतिशय घातक असा शब्द असल्यामुळं गांधीजींच्या हत्येबद्दल गांधीवत गांधी गांधी हा शब्द ज्यावेळेस येतो त्यावेळेस गांधीजी म्हणजे जणू कोणी दुष्टशक्ती आहे आणि त्याला मारणारा गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडशे हा कुणीतरी मसिहा आहे धर्माचं स्वरूप आहे पंडित आहे म्हणजे धर्म संरक्षक आहे अशा पद्धतीनं एक चुकीची प्रतिमा जनमानसामध्ये रुजवण्याचं काम या देशामध्ये सातत्यानं केलं जातंय आणि त्याला मराठी विश्वकोश खंड हा हे सुद्धा बळी पडलं होतं परंतु आपल्याला सांगायला अतिशय आनंद वाटतो की मराठा मार्ग मराठा सेवा संघाचं मुखपत्र असणारे मराठा मार्गचे माजी मराठा मार्गचे संपादक ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर कोंडपतुन ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर बबन नाखले मधुकरजी मेहकरे आनंद मांजरखेडे अरुण कुमार मानकर आणि हरीश राव धुरट या पाच सहा जणांनी महाराष्ट्र सरकारकडे एक याचिका दाखल केली आणि त्या याचिकेमध्ये त्यांनी विनंती केली होती की के आपण मराठी विश्वकोश खंड मध्ये पान क्रमांक सहाशे अठ्याहत्तर आणि पान क्रमांक नऊशे त्रेचाळीस मध्ये आपण जो शब्द मुद्रित केला आहे गांधी वध तो शब्द आपण काढून टाकावा सातत्यानं गांधीवध गांधीवध हा शब्द वापरल्यामुळे होतो काय की गांधीजींची अवहेलना होते आणि ज्या रथुराम गोडसेनं गांधीजींची हत्या केली त्याचं कळत न कळत उदात्तीकरण करण्याचं काम या मराठी विश्वकोश खंडानं सुद्धा केलेलं आहे आणि आपल्याला सांगायला अतिशय आनंद वाटतो की महाराष्ट्र सरकारनं या सहा सहा लोकांच्या याचिकेवर सकारात्मक विचार करत मराठी विश्वकोश खंड चौदा याच्यामधून जिथं जिथं गांधीवध हा शब्द आहे तो शब्द वगळून टाकण्याचं कार्य त्यांनी आता हाती घेतलेलं आहे पहिल्यांदा हे जे विश्वकोश खंडाची माणसं आहेत हे ऑनलाईन ज्या काही विश्व विश्वकोश खंडाच्या प्रती आहेत त्याच्यामधून तो वध हा वद हाँ शब्द काढणार आहेत आणि त्याच्यानंतर ज्या स सक्सेसिव्ह आवृत्ती इडिशन्स आपण ज्याला म्हणतो त्या येणार आहेत त्याच्यामधून सुद्धा हा वध हा शब्द जाऊन तिथं हत्या येणार आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्या ज्यावेळेस महात्मा गांधीजींची हत्या झाली तीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटाला दिल्लीतील तुगलक रोडवर जे पोलीस स्टेशन आहे तिथं महात्मा गांधीजींची ज्यांनी हत्या केली त्या नथुराम गोडशेच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम नंदलाल नाथलाल मेहता यांनी केलं होतं आणि हे नंदलाल मेहता यांनी भारतीय दंड विधान तीनशे दोन नुसार नथुराम गोडशेच्या विरोधामध्ये त्याने गांधीजीवर गोळ्या झाडून हत्या केली असा शब्द प्रयोग केला आहे म्हणजे एफ आय आर मध्ये हत्या शब्द आहे परंतु संघी मानसिकतेच्या लोकांनी गांधीजींना कमीपणा देण्यासाठी आणि विकृत आतंकवादी नीच मानसिकतेच्या नथुराम गोड उदात्तीकरण करण्यासाठी गांधीवध असा शब्द प्रयोग सुरू केला नव्हे तो या देशातल्या शालेय पाठ्यपुस्तकातून किंवा महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही विविध खाते आहेत त्याच्यातून प्रकाशित होणाऱ्या पुस्तकातून गांधीवध हा शब्द त्यांनी टाकण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून बांधवांनो यापुढे आपण शब्दान शब्द वापरताना जागरूक राहिलं पाहिजे बऱ्याच प्रकाशकांनी औरंगजेबाने संभाजी महाराजांचा वध केला असा सुद्धा शब्द प्रयोग केला आहे आमचे कोल्हापूरचे मित्र संभाजी वेगळेचे जिल्हाध्यक्ष शिवश्री रुपेश पाटील यांनी कोल्हापूरमध्ये फार मोठं आंदोलन केलं आणि ज्या प्रकाशकांनी संभाजी महाराजांचा वध हा शब्द प्रयोग केला होता त्यांची पुस्तकं कोल्हापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून तडीपार करण्याचं रद्दबातल करण्याचं काम संभाजी ब्रिगेडच्या रुपेश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं केलेलं आहे हे निश्चितपणे जागरूक असण्याचं लक्षण आहे आणि म्हणून बांधवांनो बहुजन महामानवांची जिथं जिथं हत्या झालेली आहे तिथं शब्द हत्या असाच वापरला पाहिजे खून असाच वापरला पाहिजे वध शब्द वापरणे म्हणजे ज्याची हत्या झाली तो दुष्ट होता तो वाईट होता हे सिद्ध करणे आणि ज्यानं हत्या केली त्याचं उदात्तीकरण करणे हा शब्दातून या देशामध्ये आतंकवाद मनुवाद उजवण्याचं कार्य होत आहे आणि म्हणून हे जे जरी सहा जण आहेत आदरणीय मधुकररावजी मेहकरे प्रभाकरजी कोंडपतुंनावार त्यांची सहकारी बबनरावजी नाकले आनंदराव मांजरखेडे हे जे सहा लोक आहेत यांचे आपण सर्वांनी विशेषतः आभार मानले पाहिजे की त्यांच्या या जागरूकपणामुळे त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे याचिका दाखल केल्यामुळं येणाऱ्या पिढ्यांमध्ये नतुराम गोडशेचं उदारी उदात्तीकरण निश्चितपणे थांबलं जाईल आपण अशी आशा करूया की माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण आम्हाला कमेंट करून कळवू शकता आणि आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लोकांमध्ये जागृती आणण्याचा आपण प्रयत्न करूया धन्यवाद जय जिजाऊ